दोन वर्ष लगे मैं महाराइस ब्रांड एस्टैब्लिश कराया कारण शेतकरी तैयार पाहिजे कि चल सरकार काय करते कारण कभी प्रयत्न झाले नाही। तसंच मा व्हेजिटेबल हा जो आता एक नवीन कन्सेप्ट आणतोय मुंबई मध्ये मला तो फ्रेशकिन कंपनी बरोबर मी आता करार केलेला आहे आणि गोरेगावची जी आमची व्यवस्था आहे ती आयडल पडलेली होती साधारण बऱ्याच वर्षाची तर तिथे आता रिसिव्हिंग सेंटर म्हणून राहील म्हणजे शेतकरी त्यांचा रोज माल थेट घेऊन येतील की आम्ही शासन त्याला मदत करेल वाहतूक सबसिडी देणं आणि मग त्यांनी काय नवी मुंबई मार्केट कंपनीमध्ये जायची गरज नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या तांदूळांचं महत्व समजतंय। नवीन काही जाती माहिती झाल्या मोहिनी आणि काय रुपाली आहे बऱ्याच प्रकारचे झिनी हा तांदूळ एक फेमस असा नाव ऐकलं होतं पण आता आज बघायला मिळालं। व्हॅल्यूच्या दरम्यान तांदूळ क्वालिटी चांगली आहे कमी भावामध्ये आणि अतिशय म्हणजे भरपूर प्रमाणात व्हरायटी आहे इथे आणि त्याची माहिती मिळाली त्यामुळे नवीन थोडं चवी वेगवेगळ्या बघायला मिळतील आता।